एक मुलगा जन्माला आला आणि घरात सगळे रडायला लागले. ते एकटं बाळ हसत होत आणि घरात सगळे रडत होते. मुलगा जन्माला येऊन अशी परिस्थिती होती कारण ते बाळ जन्मालाच अंध होत, दिसतच नव्हतं. पण ते बाळ हसत होत का? कारण त्याला डोळे काय असतात हेच माहीत नव्हतं. घरात एकदम मातम छा गया, पण ते सावरले. त्यांनी मुलाला शाळेत पाठवलं. शाळेमध्ये त्याला काही लोक चिडवायचे आणि काही मुलं मुली मदत करायचे. काही मास्तर म्हणायचे, हे अन्ने को क्यू सिखा रहे हो, क्या करेगा ये सीख कर, ठीक. आणि काही शिक्षक म्हणायचे, नाही ये तो सीख सकेगा, हम सिखाएंगे इसे. त्याला ब्रेलच्या शाळेत पाठवलं. त्याला रुटीन मुलांबरोबर पण बसवलं. तो शिकत गेला, 10वी 12वी झाला, ग्रॅज्युएट झाला. शहराच्या गावात गेला एकदा आणि त्याच्या वडिलांना म्हटला, ते तो आणि त्याचे वडील जात होते आणि एकदम गाड्यांचा काफिला असा वाव 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 करत गेला. तो म्हटला, पिताजी ये कोण थे? पिताजी म्हणतात, बेटा ये तो डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट साहब थे, कलेक्टर साहब. तो म्हणतो, पिताजी क्या मैं कलेक्टर बन सकता हूं? त्याचे वडील म्हटले, अरे बेटा तेरे इतने भाग कहा, तू तो अंध है, तू कैसे कलेक्टर बनेगा. मग तो त्याच्या मास्तरजी जवळ जातो. बघा आपला रोल किती महत्वाचा आहे. तो म्हणतो, मास्तरजी क्या मैं कलेक्टर बन सकता हूं? तर मास्तरजी म्हणतो, अरे कैसे पॉसिबल है भाई, तेरे को तो दिखता ही नहीं है, यहां तो जिनको दिखता है वो भी नहीं पास होते जल्दी, समझ रहे? हा? तो परत प्रश्न विचारतो, क्या मास्तरजी क्या आज तक कोई अंध व्यक्ति कलेक्टर नहीं बना? तो मास्तरजी उत्तर देतो, अरे पगले वही तो बता रहा हूं, आज तक कोई अंध व्यक्ति कलेक्टर नहीं बना, इसलिए तू नहीं बन सकता. दृष्टिकोन कसा वेगळा असतो बघा एकाच गोष्टीकडे बघण्याचा. तो उत्तर देतो, अच्छा तो आज तक कोई अंध व्यक्ति कलेक्टर नहीं बना, ठीक है, फिर मैं बन के दिखाता हूं. दृष्टिकोन कसा वेगळा असतो, ठीक है. डॉक्टर बेलखोडे सरांचं आपण स्वागत करूया. डॉक्टर साहेब या प्लीज. तो म्हणतो, अच्छा कोई नहीं बना तो फिर मैं बन के दिखाता हूं, ठीक है, समझ. आणि 3 वर्ष त्याला वाचून दाखवावं लागायचं कारण पुस्तक नव्हती. 3 वर्ष अभ्यास केला, पैसे नाही, पुस्तक नाही, कोणाची मदत नाही, काहीच नाही. 3 वर्ष एकच वेळ जेवायचा आणि उरलेल्या वेळाचे पैसे लोकांना द्यायचा कि ते त्याला वाचून दाखवायचे. आणि 2008 साली हा माझा खास दोस्त कृष्ण गोपाल तिवारी भारतातला पहिला अंध कलेक्टर झाला विथ मेरिट. आता हे जर आपण वाचलं नाही किंवा हे जर आपण जाणून घेतलं नाही आणि आपल्या अंध व्यक्तीने विचारलं आपल्याला विद्यार्थ्याने, तर आपण त्याला काय उत्तर देऊ? कसं आहे बेटा, डोळे असणारे पण हिंमत करत नाही हे करायची, तू कसं काय करशील? त्याच्यापेक्षा क्लरिकलच्या जागा आल्याय आदिवासी विकास प्रकल्पाच्या, तू भरून दे फॉर्म. सोच का कितना फर्क पडता है, तो वाचन करायला लागेल. दुसरं, उत्तम प्रकारचे व्याख्यान ऐकावे लागतील, समजून घ्यावं लागेल आणि शिकून घ्यावं लागेल. कित्येक माणसं जिवंत असूनही मेल्यासारखी असतात जी त्यांच्या आयुष्यातलं शिक्षण थांबवतात. स्वतःला प्रश्न विचारा की आपलं शिक्षण थांबलंय का? खूप लोक मृत आहेत, आपलं शिक्षण थांबलंय. रोजमर्रा की जिंदगी में हम इतने उलझ गए हैं कि हमें पता ही नहीं चला कि हमने कब सीखना छोड़ दिया. जे आहे त्याच्यावरच हाणणं चाललंय, कारण समोर चॅलेंज घेणारे कोणीच नाही आहे. उत्तम व्याख्यान, उत्तम प्रशिक्षण. तिसरं, प्रवास करा. तुम्हाला खरंच स्वतःला डेव्हलप करायचं आहे, उत्तम माणसांना भेटण्यासाठी आणि भव्य दिव्य ठिकाणं बघण्यासाठी प्रवास करा. चौथं, सत्संग ठेवा. सत्संग, आपलं संगत कोणाबरोबर असते? आपल्यासारख्या लोकांबरोबर असते.
तुम्ही बघा संध्याकाळी, नाही ऐका पूर्ण, अहो मी काय बोलतोय काय, मग आता केव्हा भेटणार तुम्ही एकमेकांना सांगा, संध्याकाळीच भेटतात ना तुम्ही संध्याकाळी माझ्या घरी समजा आलो तर कोण कोण आज येतं, हे सर, हे सर आणि हे सर, हे माध्यमिक, हे माध्यमिक, मी प्राथमिक आणि या प्रकल्पातले, ठीक, आणि बसून मग आमच्या गप्पा, सत्संग काय चालतो आमचा, तुमच्याकडे ती फरकाची रक्कम आली का नाही आमच्याकडे आली, आम्हाला चांगले साहेब आले, ते सातवा कधी पासून ते काय सांगतात दुसरे, आपल्या क्षेत्राचं काही खरं नाही राहिलं, पण आता सध्या लगेच इकडून आवाज येतो, मी तेच म्हणते आपल्या काळी आपण जेव्हा लागलो किती चांगलं वातावरण होतं, आपली संगत ही आपल्याच एवढी आहे आणि त्याच्यामुळे आपला विकास नाही होत. सो सत्संग, पाचवी गोष्ट, आपल्याला अभ्यास करावा लागेल. मी खरं सांगू, आपला अभ्यास होत नाही, मी सिलेबसचा अभ्यास नाही म्हणत आहे, माणसांच्या मनाचा. माझ्या वर्गात कोणत्या प्रकारची मुलं बसली आहेत ती, ते जे आत्ता आलंय ना सगळं आकारिक मूल्यमापन बेस्ट, ते आपल्याला जमत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे कारण त्याच्या वरचा मजला वापरावा लागतो ना सगळा, बारीक निरीक्षण करावं लागतंय, कसं हालचाली करतंय, कसं बोलतंय, आता मनातल्या मनात हसून माझ्याबद्दल काय विचार करतंय, सगळा विचार करावा लागतो. आपल्या नियमित पद्धतीत असं काही आहे का, या पेपर घे सोडव, 75 पैकी 20 मार्क, बुद्धू आहेस तू, संपलं हे सांगायला काय वरचा मजला लागतंय का. सो आपल्याला माणसांचा अभ्यास करावा लागेल, आपल्याला संशोधन करावं लागेल. मी तुम्हाला आव्हान देतो, आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागत नाही, त्यांना गणित समजत नाही, त्यांना इंग्लिश समजत नाही, त्यांना मराठी समजत नाही, ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात लवकर येत नाही. हे 20 वर्षापूर्वी पण असंच होतं, अजून पण असंच आहे का, याच्यावर कोणी संशोधन नाही केलं. आम्ही साधे शिक्षक राहून गेलो, आम्ही काय म्हणतो, कसे सर आम्हाला जसं वरून सांगितलं जातं तसं आम्ही करतो शिक्षण तज्ज्ञ सांगतात, मग तू कोण आहे, मी साधारण शिक्षक आहे आपण साधारण नाही आहे, आपण शिक्षक संशोधक पाहिजे, आपण काउन्सलर पाहिजे, आपण पुस्तक लिहिणारे पाहिजे, असं असं कधीतरी होऊ शकतं की नाही. अहो मी एक किस्सा सांगतो मस्त, माझा एकदम फेवरेट किस्सा आहे. मी एका अशाच कार्यक्रमात गेलो बारामतीला, बारामती माहिती आहे का, 2500 शिक्षकांचा एकच हॉल आहे तिथे असा मोठा, आणि त्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरू, आणि मी सांगितलं की चला एक ऍक्टिव्हिटी करू आपण, ठीक आहे, वही पेन सुरू काढा आणि लिहा की आपले शैक्षणिक स्वप्न काय ते लिहा. असं सांगताच भारुड साहेब जवळजवळ बसलेले सगळे खुसरपुसर सुरू झाली, आणि खुसरपुसर काय होती माहिती आहे का, हे कोणतं याचं तुमच्याकडे काही जी आर आला होता का, याचं काही पत्रक आलं होतं, च्या मारी स्वप्न पाहायला पत्रक पाहिजे, आमच्याकडे नाही आलं म्हणे असं काही. दुसरं म्हटलं हे म्हणजे काय म्हणताय, शैक्षणिक स्वप्न म्हणजे काय, फार गंभीर मुद्दा आहे आज संध्याकाळचा होमवर्क, तुमचं शैक्षणिक स्वप्न काय हे विचारा स्वतःला. अनेक लोकांचं एकच स्वप्न असतं, लवकर मिळावी, परमनंट मिळावी आणि शेवटपर्यंत टिकावी नोकरी, ठीक आहे. मॅडम असं एक कागद तयार करा, सर की माझे स्वप्न काय, सगळे वस्तू सापडतील तुम्हाला स्वप्नात, काय सापडतील वस्तू, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला हे घ्यायचंय, मला एक फ्लॅट घ्यायचा आहे, मला एक घर घ्यायचंय, मला एक गाडी घ्यायचंय, मला दागिने घ्यायचे
आणि हे संपले की मला हे सगळं माझ्या मुलासाठी घ्यायचंय, माझ्या बायकोसाठी घ्यायचंय. असं शैक्षणिक स्वप्न काय असू शकतं मॅडम? मॅडम तुम्ही सांगा खरंच, तुमचं शैक्षणिक स्वप्न सांगा. मी तुम्हाला एक मिनिटं देतो, बाकीच्या विचार करताय. सापडली बिचारी कशी. मॅडम काय वाटतं शैक्षणिक स्वप्न सांगा बरं, बसून सांगा, उठू नका सांगा. ओके, समाजातील दुर्बल घटकांचा विकास शिक्षकाने. मी शिक्षकाबद्दल नाही म्हणत आहे, तुमचं शैक्षणिक स्वप्न काय? म्हणजे तुम्ही शिक्षक म्हणून पुढच्या 5-10 वर्षात काय निर्माण करणार आहात? बर नाही, बरोबर सांगता. व्हेरी गुड, ओके गुड. उदाहरण सांगतोय, जसं आपला आर्थिक प्लॅन असतो की नाही, जसं जसं वाढत जाणार आहे तसं तसं वाचत जाणार आहे, कारण आपण खर्च जास्त करत नाही तसा. ठीक, मग ते आपण कुठतरी टाकणार, मग ते 5 वर्षांनी इतके, 10 वर्षांनी इतके, तोपर्यंत मग मुलीचं लग्न येईल, अशी प्लॅनिंग असतात ना. किंवा मुलांचे स्वप्न. आपण आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय सांगू, आपण आपले स्वप्न नाही पाहत, आपण मुलांच्या स्वप्नांमध्ये घुसखोरी करतो. आता हे बारुड साहेब आले इथे, हे इथे आल्यामुळे मुलांचे इतके प्रॉब्लेम होऊन गेलेत. आता हे सगळे काय करतात साहेब, त्यांच्या मुलांना सांगतात बघ ते बारुड साहेब असा अधिकारी होऊन दाखव. पोरं मनातल्या मनात काय म्हणता माहिती, तुम्ही करा ना हो. मला कशाला त्रास देताय. अतिशय नम्रतेने सांगतो, आजपासून सुरुवात करू, हात जोडतो, आपलं शैक्षणिक स्वप्न तयार करा. या माणसाने आल्या आल्या 200-300 शाळा अशा सुंदर करून टाकल्या. का माहिती आहे, त्याने तसं स्वप्न पाहिलं होतं की मी ज्या ठिकाणी आदिवासी भागात काम करायला जाईल त्या ठिकाणी मी अशा प्रकारच्या शाळा तयार करेल. याला म्हणतात स्वप्न. आता हे यांनी स्वप्न बघून विस्तार याचा कामाचा होणार नाही. मी उदाहरण याच्याकरता दिलं, असं प्रत्येक शिक्षक शिक्षिकेचं स्वतःचं एक वेगळं स्वप्न की 5 वर्षात मी असं इंग्रजीचं पुस्तक तयार करीन की कोणताही आदिवासी मुलगा असेल तर त्याच्यातून तो शिकून जाईल. मी पुढच्या 10 वर्षात अशी शिक्षक प्रशिक्षिका बनेल की महाराष्ट्रात कुठेही शिक्षण प्रशिक्षण असलं तर आमच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना फोन गेला पाहिजे की त्या मॅडमांना पाठवा आमच्याकडे. मी माझ्या पूर्ण तालुक्यामध्ये जेवढे विद्यार्थी असतील सगळे जवळपास 4,500 विद्यार्थी माझ्या तालुक्यातल्या, त्यांना आत्मविश्वास कसा त्यांचा वाढेल याचं एक असं मॉड्यूल तयार करेल की ज्याच्याने तेवढे 4,500 मुलांचं कल्याण होईल. असं मोठं आणि स्पेसिफिक स्वप्न असावं लागतं आणि ते आपण पाहावं. माझं स्वप्न सांगू काय, माझ्या महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 वर्षात आदिवासी भागातले सगळ्या युवकांना करिअरची योग्य दिशा मिळावी, त्यांना उत्तम स्किल्स मिळावे यासाठी आता आम्ही काम करतोय. मागच्या वर्षी मी एक स्वप्न पाहिलं, मास्तरने पाहिलेले स्वप्न लवकर पूर्ण होतात, माझं तर एकही स्वप्न अपूर्ण नाही. 1.5 वर्षापूर्वी आम्ही असं स्वप्न पाहिलं की अंध अपंग मुलांनी क्लासरूम ऑफिसर का होऊ नये, व्हायला पाहिजे ना. लोकांना वाटत नाही तसं, लोकांना असं वाटतं अंध आहे काम कसं करेल. डोळ्यांचा आणि कामाचा संबंध नाही, हृदय हृदय आणि ब्रेन लागतो कामाला. तुम्हाला माहिती आहे आम्ही म्हणजे त्याच्यात साहेब पण आहेत, आम्ही असे खूप लोक एकत्र काम करतो. भारतातलं पहिलं अंध आणि अपंगांचं विनामूल्य निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही जळगावला सुरू केलं, मनोबल नावाचं. 1 वर्ष झालं. अरे ते दाखवतो जरा प्लीज. दीपसम प्री यशदा असं आहे, आवाज द्याल थोडा.
नाही, सुरुवातीपासून दाखव, समोर आलेलं नाही. थांबा थांबा, ते शिफ्ट करावं लागेल तुम्हाला. खूप चांगली क्लिप आहे बघ. हे बघितल्यानंतर तुम्हाला कोणतंच काम अशक्य नाही वाटणार, कोणतंच नाही, नथिंग. मुझने कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी. मी 9 वर्षाचा होतो आणि चिकनगुन्याच्या साथीमध्ये माझे डोळे गेले. डोळ्यांची गरज ही फक्त जग बघण्यासाठी असते, तर जग समजण्यासाठी दृष्टिकोनाची गरज असते. दीपस्तंभ ही एक कमर्शियल संस्था आहे असं कधी मला वाटलं नाही. तिथे आम्हाला गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि शिक्षण तर मिळतच, पण त्याशिवाय आमच्या प्रेम, जिव्हाळा, मार्गदर्शन अशा प्रकारच्या भावनिक गरजा सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होतात. तर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा ठरवलं की मी आयएएस होणार. आम्ही दोघी इथे दीपस्तंभ फाउंडेशन मध्ये आलेलो आहोत कोल्हापूर वरून. आम्ही दोघी बाय बर्थ ब्लाइंड आहोत आणि आम्हाला दोघींनाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे. सफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रही देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन की क्या हो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो. कुछ लिए बिना ही जय जयकार नहीं करो. कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती, कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती. असं हे मनोबल केंद्र आहे. 62 मुलं मुली इथे शिकतात. दोघं डोळे नाहीत, दोघं पाय नाहीत, दोघं हात नाही. पायाने जेवतात, हातावर चालतात आणि दोन्ही डोळे नसून अत्यंत उत्तम प्रकारे कम्प्युटर चालवतात आणि 8-8, 10-10 तास अभ्यास करतात. एक मुलगी यावर्षी आयएएस झाली, 4 मुलं बँक प्रोबेशनरी ऑफिसर झाले. तसं नाही समजणार, म्हणजे त्यांना 40,000 रुपये पगार सुरू झाला, ठीक आहे. अंध, पॅरॅप्लेजिक आहे काही मुली. पॅरॅप्लेजिक म्हणजे इथून खालचा भाग संवेदना नसतात. राजेंद्र भारुड साहेब, एक मुलीने असा किस्सा सांगितला की मी ढसाढसा रडलो. आजकाल आपल्याला संवेदना सुद्धा आपल्याला स्वतःच्या झोकता येत नाही. ती मला म्हटली, मी लहान होती आणि मी झोपली होती घरी, ती पॅरॅप्लेजिक आहे. तर ती झोपली घरी आणि सकाळी उठली, तर उठल्यावर तिला असं कुबट कुबट वातावरण वाटलं तिच्या खोलीमध्ये. खेड्यातली पोरगी, छोटस घर, पण समजलं नाही काय झालं. तर ती तशीच उठून अशी अशीशी जायला लागली आणि जेव्हा तिला दिसलं पायाकडे बघितलं तिने, तर तिच्या पायाचे 2 बोट उंदराने खाऊन टाकले होते रात्रीतून, पूर्ण खाऊन टाकले होते. हा, म्हणजे फक्त असे हाडं दिसत होते, मांस पूर्ण खाल्लेलं होतं. ते समजतच नाही काही. मी तुम्हाला डोळे बंद करून ज्या सूचना दिल्या ना, त्याच्यावर विचार कराल. खूप भाग्यवान आहे. आपण कायम कंप्लेंट मोडमध्ये राहतो, मला हे मिळत नाही, मला ते मिळत नाही, मला असं मिळालं नाही, आमच्या क्षेत्रात असंच नाही, आमच्या डिपार्टमेंटचं तसंच आहे. असं कायम आपण कंप्लेंटमध्ये असल्यामुळे आपल्याला आयुष्यात पुढच्या गोष्टी मिळत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. आपण कृतज्ञता व्यक्त नाही करत. दोघं बोट खाऊन टाकले. सकाळच्या सगळ्या विधींपासून अडचणी असतात, त्या महिलांचे लग्न नाही होत. अशा 25 महिलांचा एक प्रोजेक्ट आम्ही आत्ता सुरू केला. कपडे शिवण्याचं शिकवलं त्यांना, राहायला दिलं, जेवायला दिलं, प्रशिक्षण दिलं, ते आता काम करतात. आणि स्वयंदीप नावाचा प्रकल्प आम्ही सुरू केला. 5,000 रुपये त्यांच्या खात्यावर आम्ही टाकतो, म्हणजे रविवारी त्यांचे नातेवाईक भेटायला येतात त्यांना. नाहीतर त्यांना घरात असे आडगड पडलेल्यासारखे असतात, कोणी कामही देत नाही आणि मानही देत नाही. हे सगळं मास्तर करू शकतो, नक्की करू शकतो. आपलं आपलं काम करून असं सगळं आपण करू शकतो. झोकून द्या, झोकून. शिक्षक कसा असावा माहितीये? इतका समर्पित आणि इतका स्ट्रॉंग की समाजाने असं आपोआप नजर खाली गेली पाहिजे आणि रिस्पेक्ट आला पाहिजे. आणि ते होण्यासाठी स्वतःच्या कोशातून बाहेर या. हॅलो, स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाच्या कोशातून थोडं बाहेर या. वादविवादातून बाहेर या.
अर्धी लोक तर बहुबंकीमध्ये खलास आहेत आपले, और चार लोक स्टाफ रूम मध्ये एकमेकांशी चांगलं नाही राहू शकत आपल्याकडे. कशाचा भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे, काय खोटं बोलत आलं रोज. वा, मी एक तुम्हाला सुंदर वाक्य सांगतो. तुम्ही म्हणाल काय गिफ्ट दिलं आज बारुडे साहेबांनी तुम्हाला. मी इतका कूल राहतो कायम, मला कोणता स्थान राहत नाही जास्त, मी कोणतंही टेन्शन घेत नाही. आणि मी तुम्हाला, तुम्ही केव्हाही भेटलात तर मी आनंदी सापडेल. असंच मी असा बसलो, जगण्यात काही अर्थ नाही, समाज असा रसा तडाला गेलेला आहे, आजकाल का ह्या असे आयटम मी कधीच देत नाही. ठीक का माहिती आहे, मी माझ्या डोक्यात काडी कचरा नाही ठेवत. आत्ता आपलं डोकं जर असं उघडता आलं नाही, म्हणजे उघडता आलं म्हणजे घाबरलं ते की साल काही करू शकतो. याचा एक्सरे केला ना, इतके काय काय विचित्र गोष्टी डोक्यात ठेवल्या. एक सुंदर हिंदीतला दोहा आहे सांगतो, मैंने मेरे जिंदगी के साथ एक सुलह कर ली, मैंने मेरे जिंदगी के साथ एक सुलह कर ली, कुछ लोगों से मैंने माफी मांग ली और कुछ लोगों को मैंने माफ कर दिया. आपण असं करत नाही. आपण 15 वर्षापूर्वी त्यांच्या समोर माझा अपमान केला होता याने, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात, म्हटलं भंगार आहे तुझं डोकं. इतके इतके युसलेस आयटम साठवून ठेवलेले आहेत, म्हणून सुद्धा चेहरे ठिकाणावर राहत नाही. बी हॅपी यार. मी तुमच्यावर एवढं काम का करतोय, 50,000 मास्तरांशी बोललोय मी, का माहितीये, एक मास्तर जर हॅपी आणि उत्तम झाला आणि विकसित झाला, आपोआप 2-4-5 लोकांचं कल्याण आहे. इतकी ताकद आपल्यात आहे. आम्ही एक उपक्रम राबवतो, वाचन प्रेरणा अभियान, 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 1वी ते 12वीच्या शिक्षकांसाठी. यावर्षी आता शिक्षकांसाठी नाहीये, पण मी तुमच्यासाठी पुस्तकं आणलेली आहेत, ते सूचना तुम्हाला नंतर देतील. आवर्जून ती पुस्तकं वाचा. तुम्ही जे जे लोक ती पुस्तकं वाचतील ना, तुम्ही आयुष्यात विसरणार नाही आम्हाला की काय मिळालं आम्हाला इथे. ट्रेजर, खानदेशातल्या 7,000 शिक्षकांनी ती पुस्तकं वाचून परीक्षा दिली आहे, भारतातला रेकॉर्ड आहे. भारतात असं कुठेच झालेलं नाही. ती पुस्तकं आणली आहे, जरूर वाचा. यावर्षी कृष्णगोपाल तिवारींचं पुस्तक मुलांच्या अभियानासाठी लावलंय आम्ही. तुम्ही जर 8वी ते 12वीचे शिक्षक असाल तर हा उपक्रम जरूर करा, तुमचे पोरं जबरदस्त प्रेरित होतील. कृष्णगोपाल तिवारींचं चरित्र आणि दुसरं मलालाचं चरित्र, सलाम मलाला म्हणून पुस्तक आहे. ठीक, हे दोन पुस्तकं अत्यंत सवलतीत, 200-150 असतील काहीतरी, ती सवलतीत पुस्तकं घ्यायची मुलांनी. ज्यांच्याकडे पैसे फार कमी त्यांनी दोन मिळून घ्यायचे. एक फॉर्म भरायचा आणि एक उतारांवर आधारित आम्ही परीक्षा घेतो, सोपी. आणि त्या परीक्षेत जे पहिले 50 मुलं येतात त्यांना आम्ही राष्ट्रपतींच्या भेटीला नेतो. त्यांना पंतप्रधान भेटतात, त्यांना डॉक्टर नरेंद्र जाधव भेटतात, त्यांना किरण बेदी भेटतात, त्या मुलांना IIT दाखवलं जातं, संसद दाखवलं जातं, त्या मुलांना रघुनाथ माशेलकर भेटतात, त्यांना NDA बघायला मिळतं. अशा 50-50 मुलांना आम्ही बक्षीस म्हणून सहली देतो. का माहिती आहे, या वयात मोठी माणसं आणि भव्य दिव्य ठिकाणं जर बघितली नाहीत तर स्वप्नांची उंची पण मोठी होत नाही. आपण केवढा विचार केला जेवढा आपण आजूबाजूला बघितलं. तो जोक माहिती ना तुम्हाला, एक मुलगा काहीतरी असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स झाला आणि एका म्हातारीजवळ गेला बिचारीजवळ आणि सांगितलं की मी असा असिस्टंट कमिशनर अधिकारी झालो. पण ती बाई म्हणे, अजून थोडस काम कर तर तलाठी तरी होशील म्हणे. आपण जे बघतो तेवढंच आपल्याला जग वाटतं. तर अशी पुस्तकं वाचायला मुलांना द्या. तुम्हाला ज्यांना माध्यमिकला हे भाग घ्यायचा, गोष्टीची पुस्तकं आहे, जरूर घ्या, ती पुस्तकं वाचा. आमची एक वेबसाईट आहे, www.deepstam.org, याच्यावर 100 पुस्तकांची यादी दिलेली आहे. ती वाचल्याशिवाय तू इकडेस, ती वाचल्याशिवाय वरती जाऊ नका, ते वरती घेत नाही. नवीन GR आलाय. नाही मी खरं सांगतोय, तुम्हाला गंमत वाटतंय, तुम्ही दिलं नाही यांना, पाठवून दे.
ज्या मास्तरच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट, त्याच पुढचं भवितव्य होईल सपाट. खलास, सोपे नियम आहेत एकदम. मला सांगा सर, तुम्ही अनुभवी आहात, ठीक, आपलं प्रोफेशन शिक्षकाचं, ठीक, आपण काय खर्च करतो या क्षेत्रात आपल्यावर, म्हणजे आपलं मेंटेनन्स समजत नाहीये. उदाहरणार्थ एखादं प्रोफेशन असतं, त्याच्यात काय काय लागतं, ब्लेड, क्रीम, इलेक्ट्रिसिटी, है ना, अशी ही इन्व्हेस्टमेंट असते. आणि मग नंतर त्याच्यातून रिटर्न आपलं काय, पुस्तक. सगळ्यात महत्वाचं पुस्तक. पुस्तक जवळ असलं तर मस्तक ठिकाणावर राहतं आणि ते चालतं. आणि आपल्या घरात पुस्तकं नसतात. करा, 650 पुस्तकं या तुमच्या समोर, तुमच्याहून वयाने लहान असणाऱ्या मास्तरला वाचण्याची संधी मिळाली म्हणून तुमच्या समोर आज उभा राहण्याची ताकद माझ्या पायात आली. आणि हृदयापासून कडकड तुम्हाला माझं स्वप्न सांगू, जिजून जावा माझा देह आखा. खरंच वंचितांच्या पोरांचं कल्याण होण्यासाठी आईच्या शपथेवर सांगतो, जिजून जावा. आणि तुम्हाला सांगतो का, कारण ती वंचित मुलं वंचित आहेत, याच्यात त्यांचा दोष नाही आहे काही. आणि माझा बाप डॉक्टर होता, याच्यात माझं कर्तव्य, माझं कर्तृत्व काय आहे, मी डॉक्टरच्या पोटी जन्माला आलो, याच्यात माझं कर्तृत्व काय. आणि एखादा शेतमजुराच्या पोटी जन्माला आला, याच्यात त्याचा दोष काय. हे सगळे मास्तरसाठी समान असतात. म्हणून झोकून देऊ या सर्व चळवळीत. आजचा दिवस ऐतिहासिक ठरावा, काहीतरी शपथ घेऊन जा. तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, एक हिंदीतलं वाक्य आहे, हृदयात घेऊन जा जाताना, खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी देते हैं. खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं. सच्चा मानव तो वही कहलाता है जो दूसरों के लिए जीवन समर्पित कर देता है. कोणीच विचारत नाही आयुष्य संपल्यावर. रिटायरमेंटला सोबतचे लोक कार्यक्रम भी करत नाही आजकाल. एखादे फिरतात, द्या हो 100-100 द्या, कार्यक्रम करू, ते म्हणतात 100 नाही 50-50 घ्या, एवढं काय. असं का होतं माहितीये, काहीच केलं नाही आयुष्यात वेगळं, कोणासाठी नाही काही. आणि काहींच्या रिटायरमेंटला त्याचे विद्यार्थी विमानाने खास येतात. हा, त्यांच्याबरोबर काम करणारे लोक खरे आश्रू डाळतात की सर अहो आपली भेट नाही होणार हो रोज, तुम्ही आम्ही ज्युनियर असताना आम्हाला किती आधार दिला, काय मिळवलं आयुष्यात येऊन, शेवटी काय सांगणार, काय घेऊन जाणार, काय वाटणार, याचा विचार करा. शिक्षणाच्या या प्रवाहामध्ये शासनापेक्षाही सर्वात जास्त काम हे शिक्षक करू शकतो जर त्याने त्याच्या पातळीवर ठरवलं. माझं गाव, माझे 50-100 विद्यार्थी, त्यांचे 50-100 मायबाप, हा एवढा माझा मतदारसंघ. मतदारसंघ म्हणजे हा एवढा माझा एरिया आणि याची जबाबदारी माझी. इथला राजा मी, मी सांगेल ते ऐकतील, अशा पद्धतीने वागेल, असं मी बोलेल आणि असं त्या मुलांबरोबर राहील. बस असं प्रत्येक शिक्षकाने ठरवलं, प्रॉब्लेम सॉल्व. पण तोच जर हारलेला असेल काहीच होऊ शकत नाही सर. यांना कितीही सांगा काही उपयोग नाही. आणि आम्ही वरचे पण लोक आहेत ना, काही कदर नाही हो. हे असे नकारात्मक विचार यूज द्यायचे नाही. कर्म करो, तुम्ही काम करा, तुम्हाला नक्की कधीतरी त्याचे रिटर्न्स आहेत. आणि शेवटचं वाक्य सांगून जातो, जर आपल्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जर कोणाचं वाईट झालं तर निसर्गाचा नियम आहे, याच जन्मात त्याचे फटके खावे लागतात, कोणीच सुटत नाही. आणि नुसते आपल्याला नाही, आपल्या पुढच्या पिढ्यांना पण फटके खावे लागतात. आणि जर तुम्ही मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुमच्यामुळे जर कोणाचं चांगलं झालं तर याच जन्मात त्याचे सर्व चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळतात. आणि फक्त तुम्हालाच नाही,
तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही मिळतात. हा निसर्गाचा नियम आहे. आणि असं जास्तीत जास्त कल्याण करण्याचं ऑथराइज लायसन्स हे शिक्षकांना मिळालेलं असतं. किराणा दुकानदार असोसिएशनचा असा कार्यक्रम घेईल का कोणी? म्हणजे राजेंद्र भारुड साहेब आलेत इथे, आल्या आल्या किराणा दुकानदारांना बोलवा, आपण त्यांचा जरा प्रश्न. इवन महसूल यंत्रणेतल्या दुसऱ्या घटकांचाही प्रशिक्षण वर्ग ते घेणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की कोणावर काम करून उपयोग होतो. तुम्हाला समजतं मी काय म्हणतोय? एवढी विश्वासार्हता आपण आहे अजूनही आपल्यात. आपण सर्वात चांगले घटक आहोत शासनातले. सो 2 मिनिटं देतो. 2 मिनिटांची एक ऍक्टिव्हिटी करणार आहेत आपण. तुमच्या आजूबाजूची एक व्यक्ती, तुमची मित्र, तुमची मैत्रिणी निश्चित करा. करा, केली त्या व्यक्तीचा हात हातात घ्या, घ्या लाजू नका. हा हात वर करा, असा वर करा. ताई तिचा घ्या ना, ती छोटी ताई. ओके, हात वर गेला, उभे राहिलेल्यांनी पण एकटा एकटा नाही, एक व्यक्तीला हातात घ्या. ओके, हात खाली करा. थँक्यू सो मच. आता ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचा पार्टनर निवडलाय त्याच्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटं चर्चा करायची. ठीक, काय चर्चा? ऐका, हे फार महत्वाचं आहे. नाही तर आपल्याकडे केवढे मोठे मोठे सत्संग कार्यक्रम होतात, सोहळे होतात, कीर्तन होतात, घरी आल्यावर दांगोडे सुरू राहतात, पुन्हा काहीच उपयोग होत नाही. तर आता आपले पार्टनर जे ठरले त्यांच्याबरोबर काय करायचं आहे, एकदम सिरियसली करा. मी जे आत्ता 1.5-2 तास बोललो आणि तुमच्या मनात जे विचार आलेत त्याच्यातून आज तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा काय तुम्हाला खूप आवडलं आणि काय तुम्ही करायचं ठरवलेलं आहे, 3 पातळ्यांवर त्या व्यक्तीच्या बरोबर चर्चा करायची. अशा ऍक्टिव्हिटींची आपल्याकडे सवय नसते. मग आपल्याला असं वाटतं हे काय लावलं, मी नंतर सांगतो याचं काय महत्व आहे. आधी एकमेकांकडे तोंड करा. लवकर मागे. ओके, उजवा हात वर करा, उजवा. आपला आपला, ठीक आहे. उजवा हात खाली. आता उजवा हात वर करा, हात खाली. एकमेकांकडे तोंड केलं, छान बसलेत असं जेवणाला वाढण्यासारखं. ठीक आहे, आता एक काम करायचं बघा. चर्चा कशी करायची? एका व्यक्तीला 1.5 मिनिटं, दुसऱ्या व्यक्तीला 1.5 मिनिटं. ऐका, मी शिफ्ट म्हटलो, शिफ्ट की एक व्यक्ती जी आधी बोलत असेल ती थांबेल आणि त्याच्यानंतरचे मुद्दे जी व्यक्ती ऐकत होती ती सांगेल. ती डबल डबल मुद्दे सांगणार नाही. इकडे बघा, इकडे बघा, तर इकडे बघा, म्हणजे तसंच बघून इकडे बघा. हां, तर सिन्सिअरली डिस्कस करा की आज खरंच काय घडलं, काय घेता आलं. तुम्हाला सांगू अप्रत्यक्ष काय शिकता येतं. मी आज एक तुम्हाला नमुना दाखवला आहे की कितीही मोठा वर्ग असला तर त्याला कसं मेंटेन करायचं असतं, है ना? ते तुमचे पार्ट बीट काहीतरी होतात ना तसे. हां, तर असं बरंच काही शिकू शकला असाल तुम्ही. हा, ते नीट चर्चा करा, टाइमपास नाही, व्यवस्थित. आधी कोण सुरुवात करेल आणि एकमेकांच्या डोळ्यात घालून बोलायचं. आधी ती व्यक्ती सुरुवात करेल ज्या व्यक्तीने डार्क कपडे घातलेले आहेत दोघांपैकी. ठीक आहे, हा, ज्यांचे सेम आहेत कपडे त्याच्यातले त्यांनी असं करा, ज्याचे केस जास्त मोठे आहेत त्याने आधी सुरुवात करा. ठीक आहे, हा, तुमचा डावा हात वर करा. डावा, 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 ज्यांना ज्यांना डावा हात आहे त्यांनी डावा हात वर करा. ओके, हात खाली. आता काम सुरू करा. युअर टाइम स्टार्ट्स नाव. बस असं, नाही खुर्ची नाही लागत मला, खुर्ची नाही लागत. पत्रक वाटण्याची व्यवस्था कशी करताय? नीचे दे रहे हो? नहीं नहीं, यहाँ पर देने की. लेके आओ उसको भी, ले दो लोग लो.
और यहाँ पर गड्डी देना है। मागच्या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, 7-8 शिक्षकांना फक्त विनंती आहे, कृपया बसा। ओके नाउ शिफ्ट शिफ्ट। ओके एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या। शेवटचे 2 मिनिट आहेत, एक म्हणजे शिक्षकांच्या शिक्षणा संदर्भातल्या ऍक्टिव्हिटीजचं एक पत्र तुम्हाला इथे मिळेल, पत्रक, ज्याच्यावर आम्ही अंध, अपंग, अनाथ, आदिवासी आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी जे काम करतो त्याची सगळी माहिती आहे। तुमचं काम एक आहे, मला तुमच्याकडून अपेक्षा, माझा स्वार्थ इथे येण्यामागे दुसरा असा आहे, तुम्हाला कोणी अंध, अपंग, अनाथ, आर्थिक दुर्बल आणि आदिवासी विद्यार्थी असेल 10वी 12वी नंतरचा आणि खूप शिकण्याची उमेद असेल तर अशा विद्यार्थ्यांना विनामूल्य निवासी प्रशिक्षण दरवर्षी 200 मुलांना आम्ही जळगावला उपलब्ध करून देतो लोकसहभागातून, तर जरूर त्यांना तुम्ही पोहोचवा तिथपर्यंत। तुम्हाला कोणाला त्याच्यात सहभाग घ्यायची इच्छा झाली की आपणही काही केलं पाहिजे, जरूर करा। तिसरं, आम्ही असे अधिकारी बनवण्याचा प्रयत्न करतोय की जी चांगली माणसं आणि चांगले लीडर्स असतील। 12वी नंतर 3 वर्षांचा आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप डेव्हलपमेंट म्हणून अभ्यासक्रम तयार केला जळगावला आम्ही सगळ्यांनी मिळून, आणि त्याच्यात ज्याचं करिअर काउन्सिलिंगमध्ये आम्हाला जाणवलं की हे परफेक्ट आहे अधिकारी होण्यासाठी, ठीक, तर त्या व्यक्तीला 12वी नंतर 3 वर्षांचा अभ्यासक्रम आमच्याकडे असतो, तो ग्रॅज्युएटही तिथेच होतो आणि ग्रॅज्युएट झाल्या झाल्या 22व्या वर्षी तो अधिकारी होऊ शकतो। अशा प्रकारची भारतातली एकमेव संस्था ही जळगावला आहे, त्याची माहिती तुम्हाला याच्यातून मिळेल। तिसरी गोष्ट, आज एक मिनिट थांबून घ्या किंवा हळू करा, आज इथे काही 100-100 सेट प्राथमिक माध्यमिक शिक्षकांसाठी आणलेत। पुस्तकं विकून नफा कमवणे किंवा व्यवसाय करणे हे मला कुठलीच गरज नाही, तुमच्या लक्षात आता आलं असेल बऱ्यापैकी। माझं पॅशन असं आहे की शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भरपूर पुस्तकं वाचावे आणि स्वतःला विकसित करावं, ठीक। एक मिनिट थांबून घे, नको थांब, नको थांब, ताई थांबून घ्या, थोडं थांब, आपण पण ही चळवळ सगळीकडे पोहोचवा। तुम्हाला उत्तम लीडरशिप मिळालेली आहे, ते असे प्रशासकीय अधिकारी आहेत की त्यांना या सगळ्या विकासात्मक गोष्टी सुचतात आणि ते करतात। माझी हात जोडून विनंती आहे, या प्रवाहामध्ये सामील व्हा, वेगळे होऊ नका किंवा दुरून गंमत बघू नका, याच्यात जो आनंद आहे तो जरूर घ्या। साहेबांचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल, नसेल जरूर वाचा, आणि त्याच्यानंतर जे आम्ही आता पुस्तक तयार केलं ते 8वी ते 12वीच्या शाळांमध्ये जर करता आलं तर त्या मुख्याध्यापक शिक्षकांनी जरूर भेटा। दुसरं, राजेंद्र भारुड साहेबांच्या स्वप्नातलं किनवट भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या दीपस्तंभने चालवलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्राचं उद्घाटन आता 5 वाजता आहे। त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की या भागात या मुलांना असं मिळालं पाहिजे आणि ते थामके साहेबांच्या सोबतीने आम्ही आज उद्घाटन करतोय। मला अशा लोकांचा,
माझ्या मित्रांचा माझ्या विद्यार्थ्यांचा अभिमान असा आहे की ते ज्या भागात जातात त्या भागाला आपला भाग मानतात आणि त्यांच्या कळकळीमुळेच प्रचंड व्याप असू नये. आम्ही जळगावला आहे आणि केंद्र कुठे सुरू होत आहे? किनवटला. तर आज त्या किनवटच्या केंद्राचं उद्घाटन होत आहे. साहेबांची कदाचित बदली होईल 1-1.5 वर्षात, पण या अशा उपक्रमांमुळे किनवट भाग त्यांना कधीच विसरू शकणार नाही, इतकं मोठं योगदान ते या भागासाठी देत आहेत. यामध्ये मी आजपासून तुमचा मित्र, मास्तर मित्र. मी काहीही तुमच्यासाठी करू शकलो तर मला कधी पण सांगा. माझा नंबर त्या पत्रकावर दिलेला नाही आहे, कारण कारण 7-8 लाख लोकांना मी व्याख्यानं दिली आहे तर मी पूर्ण वेळ ते घेऊ नाही शकत. माझा मेल दिलेला आहे, माझी वेबसाईट दिली आहे, माझा नंबर देतो, पण फोन करायचा नाही याचं वचन द्या अगोदर. SMS करायचा, सांगू नंबर. आणि मी इकडे बघा आधी का नंबर देतो माहिती आहे? तुम्हाला शिक्षणातली कोणती पण अडचण वाटली तुम्ही SMS करा किंवा ईमेल करा किंवा पत्र पाठवा, मी प्रत्येक SMS चं उत्तर देत असतो, प्रत्येक. आणि बोलायचं असेल तर करा SMS. आम्ही किनवट प्रकल्पातून किंवा भागातून शिक्षक शिक्षिका आहोत, तुमच्याशी या विषयावर बोलायचं होतं, कधी बोलू, असं मराठीत करायचा SMS किंवा करून घ्यायचा कोणाकडून पण, ठीक आहे? नाही, ते बटणं बारीक असतात ना, बऱ्याच वेळा त्रास होतो. तर माझा नंबर सांगतो, 9, मी एकदाच नंबर सांगतो, 1 टाइम, 9822476545. SMS. तुमच्या मुलांचं करिअर असो का तुमच्या वर्गातल्या मुलांचं असो, याच्यानंतर मी गट शिक्षणाधिकारी साहेब आणि बारुड साहेबांना विनंती करणार आहे, एवढी मोठी कार्यशाळा झाल्यावर असे 100 लोक निवडा की ज्यांना शिक्षणातलं काहीतरी नेतृत्व करण्याची इच्छा आहे. नेतृत्व म्हणजे काय? नवीन नवीन गोष्टी त्यांना सुचतात आणि त्यांना त्या खूप ठिकाणी व्हाव्या अशा वाटतात, अशा लोकांची आपण चांगली लिडरशिपची कार्यशाळा दिवसभराची घेऊ. ती ऐच्छिक राहील, ते कंपल्सरी किंवा सगळ्यांनीच या उलट नको. सगळे ज्यांना खरंच अशी इच्छा आहे त्यांनी. तुम्हाला संदीपची शाळा झाली का इकडे कार्यशाळा? संदीप गुणची, त्याला बोलून घ्या. संदीप गुण डिजिटल कार्यशाळा घेतो, माझा खूप चांगला मित्र, माझा विद्यार्थी आहे. मी तुम्हाला खूप चांगले उदाहरण सांगू शकलो असतो, पण जी पुस्तकं आहे, शाळा भेट नावाचं पुस्तक आहे नामदेव माळींचं, माझे खास दोस्त आहे, गट शिक्षणाधिकारी आहे. सकारात्मक शिक्षक काम जे करतात त्यांना किती प्रोत्साहन देता येऊ शकतं हे नामदेव माळींकडून शिकावं. आपण ती वाचलं पुस्तक, व्हेरी गुड, फार छान. माझी काटेमुंडरीची शाळा आहे पुस्तक, किती लोकांनी वाचलं? तुमच्या आईची शपथ घेऊन हातवर करा. एक एक, बापरे बाप. नाही, मी टीका बिका नाही करत, मला ते आवडत नाही, मला फक्त जाणवून द्यायचं आहे. हे पा, इथून म्हणजे खरंच सांगतो, गडचिरोली जिल्ह्यातल्या एका मास्तरने अख्खं गाव त्याच्या जीवावर उठलेलं असताना त्या गावातच थांबून अशी शाळा गावकऱ्यांच्या मदतीने बांधली, त्याची ती स्टोरी आहे. माझी काटेमुंडरीची शाळा, साधना प्रकाशनचं पुस्तक आहे. आणि मी आत्ता जे शिक्षकांसाठी तुमच्या 100-100 शिक्षकांना सेट आणले त्याच्यात ते पुस्तक आहे. मला चुकीचं नका समजू, मी फक्त जाणून द्यायला आलो आहे की आपण तर लिहितच नाही आहे, पण ज्यांनी लिहिलंय ज्याच्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो आपण तेवढंही करू शकत नाही आहे. आणि का फक्त वाचण्याची सवय नाही किंवा त्या प्रवाहात आपण येत नाही आहे, खरंच करा, मी तुमच्या सोबत आहे. एक अभ्यास मित्र पुस्तक आहे, माध्यमिकला कोण कोण शिकवतो? माध्यमिक, वा, सगळ्या देशात सांगितलं जातं अभ्यास करा, पण अभ्यास कसा करा कोणीच सांगत नाही. 8वीपासून ते थेट स्पर्धा परीक्षापर्यंतचं अभ्यास मित्र नावाचं पुस्तक आहे त्या सेटमध्ये, ते पण आहे. तुम्हाला ते पुरले नाही सेट तर नंतर तुमच्या साहेबांकडे सांगा, मी पाठवून देतो. आपण जरूर पुस्तकं वाचा. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा, माझे काही शब्द आपल्याला टुचले असतील, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मला काहीच फरक पडत नाही, ठीक आहे? उलट वाईट वाटावं ते टुचावं अशीच काही प्रमाणात अपेक्षा आहे, म्हणजे आपण खांद्याला खांदा लावून सगळे काम करू, समृद्ध भारत निर्माण करू. थँक्यू सो मच.
एक पत्रक दिलेलं आहे दीपस्तंभच, तुम्हाला जाताना घेता आला तर घ्या, त्याच्यात वेबसाईट वगैरे सगळी दिली आहे. हॅलो, सगळ्यांनी शांत बसावं 5 मिनिट, कुठेही जाऊ नये अशी विनंती आहे. या ठिकाणी सर्व शिक्षणामध्ये नवचैतन्य संचारण्यासाठी खऱ्या अर्थानं माननीय यजुवेंद्र महाजन सरांनी आपल्याला सगळ्यांना हेलावून सोडलेलं आहे. आणि या कार्यशाळेसाठी चांगल्या उपक्रमाला भेट द्यावी म्हणून या विभागाचे विकासोन्मुख नेतृत्व माननीय आमदार प्रदीपजी नाईक साहेब यांचं आगमन झालेले आहे. त्यानिमित्तानं त्यांचं आपण स्वागत करूया. आदरणीय अभियंता प्रशांतजी टमके सर यांना विनंती करतोय. आपण माननीय आमदार साहेबांचं शाल आणि पुष्पगुच्छ अजून नाही, नंतर नक्की 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 हो नक्की. माझी एक विनंती आहे शिक्षकांना, प्लीज आपण 2.5 तास चांगला कार्यक्रम झालाय, एक शेवटचे 5 मिनिट प्लीज बसा, प्लीज बसा, प्लीज बसा. यानंतर मराठवाडा मराठवाडा मैदानी विकास मंडळाचे सदस्य आणि खऱ्या अर्थानं या आदिवासी भागासाठी ज्यांची धडपड आहे असं धडपडणारे व्यक्तिमत्व डॉक्टर अशोक बेलखुडे सर यांचा स्वागत सत्कार गटशिक्षण अधिकारी अरुण कुमार वतनी वकील सर करतील, ज्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आणि सगळ्यात शेवटचं आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी अभियंता प्रशांत ठमके सर हे सगळ्यांचे आभार व्यक्त करतील. शिक्षक कसा असावा या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले माहूर आणि किनवट तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमासाठी प्रभावी असं मार्गदर्शन आणि शिक्षकांच्या विचारसरणीमध्ये आणि कार्यामध्ये आमूलाग्र बदल घडावा असं तळमळीचं मार्गदर्शन मागील 3 तासापासून माननीय प्राध्यापक यजुवेंद्र महाजन सरांनी इथे दिलेलं आहे. वेळातला वेळ काढून ते आपल्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी, आपल्या कार्यशैलीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी, आपल्या भागातील विद्यार्थ्यांचा विकास घडवण्यासाठी ते इथे दाखल झाले, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. वेळातला वेळ काढून किनवट माहूर तालुक्याचे माननीय आमदार माननीय प्रदीपजी नाईक साहेब यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या कार्यशाळेला उपस्थिती दर्शवली, आपला सर्वांचा आनंद द्विगुणित केला, आपला उत्साह वाढवला, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष माननीय प्रकाशजी राठोड, किनवट पंचायत समितीचे उपसभापती माननीय किशोरजी चव्हाण साहेब, माननीय जिल्हा परिषद सदस्य बंडूसिंग नाईक, माननीय सुधाकरजी भोयर, डॉक्टर अशोक बेलखुडे साहेब, सर्व शाळांचे संस्थाप्रमुख, संस्थाचालक, मुख्याध्यापक, पंचायत समिती किनवटचे आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपण सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. या आपल्या कार्यक्रमामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त शिक्षक वृंद सहभागी झालेला आहे, त्यामुळे काही गैरसोय झालेली होती, तरीसुद्धा आपण वेळेवर खालील 3 हॉलमध्ये LCD प्रोजेक्टर लावून आपण बसण्याची व्यवस्था केली, तरीसुद्धा उत्कटतेपैकी काही शिक्षकांना बाहेर उभं राहून हे आजचा आहे मार्गदर्शनाचा कार्यक्रम उभ्यानेच बघावा लागला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुनश्च आपल्यासाठी याहीपेक्षा चांगला असा कार्यक्रम माननीय महाजन साहेब घडून आणतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या अतिशय चांगल्या स्तुत्य कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर राजेंद्र जी भारूड साहेबांच्या कल्पनेमधून इथे झालेला आहे, हा कार्यक्रम घडलेला आहे.
त्यामुळे मी डॉक्टर राजेंद्र भारुड साहेबांचे ऋण व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी चहा पाणी घेऊनच जावं असं आपण सर्वांना विनंती आहे. एवढं बोलून मी कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. अरे थंडी राहण्या खाण्याची थंडी.